Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande, and today we are going to learn how to use going to. Mitranno, aaj apan going to vapurun vakya rachana tayar karnar ahot. Manje going to vapurun sentence construction kasa tayar karaycha हा भाग शिकणार आहोत. वाक्यामध्ये गोइंग टू याचा कसा वापर करायचा, प्रभावीपणे कसा वापर करायचा, हा भाग आज आपण शिकणार आहोत. पहिली गोष्ट, गोइंग टू याचा अर्थ काय होतो? तर याचा अर्थ असा होतो की एखादी गोष्ट मी नजीकच्या भूतकाळ भविष्यकाळात येणाऱ्या नजीकच्या किंवा जवळच्या भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट करणार आहे किंवा मी जाणार आहे, काही होणार आहे, असं घडणार आहे, मी हे करणार आहे, या अर्थानं गोइंग टू वापरतात. मित्रांनो, गोइंग टू अजून कुठे वापरतात तर बघूयात. मी तुम्हाला एक कल्पना दिलेली आहे की नजीकच्या म्हणजे जवळच्या नजीकच्या भविष्यकाळात होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी गोइंग टूचा वापर करतात. लक्षात ठेवा, नजीकच्या किंवा जवळच्या भविष्यकाळात होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी गोइंग टू चा वापर करतात. अजून एक त्याचा उपयोग मी महत्त्वाचा सांगतो. बोलणाऱ्या व्यक्तीच्या मनातील निश्चय किंवा शक्यता व्यक्त करण्यासाठी गोइंग टू चा वापर करतात. ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. याच्या व्यतिरिक्त अजूनही काही नियम, अजूनही काही उपयोग असू शकतील, परंतु ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, आता गोइंग टू वापरायचं म्हणजे कुठेही आणि कसंही वापरता येत नाही, त्याच्यासाठी काही नियम आहेत. मग त्यातले काही अतिशय महत्त्वाचे नियम मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला नियम असा आहे की जेव्हा तुम्ही गोइंग टू वापरतात तर कर्त्यानंतर टू बीचे रूप घ्यायला पाहिजे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला गोइंग टू वापरायचं आहे तर त्यावेळेस वाक्याच्या सुरुवातीला जो कर्ता येतो त्या कर्त्याच्या नंतर टू बीचं रूप घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर गोइंग टू घ्यायचंय. मग आता हे टू बीचं रूप कोणतं घ्यायचं हे खूपच महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला सांगितलं की कर्त्यानंतर टू बीचं रूप घ्यावं आणि नंतर गोइंग टू घ्यावं, पण कर्त्यानंतर टू बीचं कोणतं रूप घ्यावं? तर टू बीचे वर्तमान काळी रूप घ्यावे. मग टू बीचं वर्तमान काळामध्ये वापरणारे कोणते रूप आहेत किंवा कोणती सहाय्यकारी क्रियापद आहेत? तर बघा, ॲम, इज आणि आर हे तीनच टू बीची रूपं आहेत की जे वर्तमान काळात वापरतात. मी तुम्हाला टू बीचे सगळेच रूपं दाखवतो, सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. टू बीची रूपे ही नेहमी चालू काळात वापरतात, ठीक आहे? हे मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. टू बीचं वर्तमान काळाची रूपे आहेत ॲम, इज आणि आर, ठीक आहे? टू बीची भूतकाळाची रूपं आहेत वाज आणि वेअर, आणि टू बीची भविष्यकाळाची रूपे आहेत शाल बी आणि विल बी. तर मित्रांनो, हे लक्षात ठेवा की टू बीचं रूप वापरताना कोणती रूपं वापरायची? फक्त आणि फक्त वर्तमान काळीच रूपं वापरायची, आणि ते तीनच आहेत ॲम, इज आणि आर. म्हणून पहिला अत्यंत महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा की कर्त्यानंतर टू बीचं रूप घ्यावं, म्हणजेच ॲम, इज, आर यापैकी एक जे योग्य असेल
कर्त्यानुसार, ठीक आहे. कर्त्यानंतर टू बीचं रूप घ्यावं म्हणजेच एम इज आर, आणि त्यानंतर गोइंग टू लिहावं, ठीक आहे. वाज, वेअर, शाल बी आणि विल बी हे अजिबात घेऊ नका. परत एकदा सांगतो, वाज, वेअर, शाल बी आणि विल बी हे अजिबात घेऊ नका, ठीक आहे. आता वाक्यामध्ये जर विल आला असेल, डब्ल्यू आय डबल एल, वाक्यामध्ये जर विल आला असेल तर ते काढून टाकावं, हा दुसरा नियम आहे. पहिला नियम मी तुम्हाला बऱ्याच विस्ताराने सांगितलेला आहे, मुलं चुकतात, एकदा सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात येत नाही, म्हणून मी तुम्हाला पहिला नियम थोडासा विस्ताराने सांगितला. दुसरा नियम, वाक्यामध्ये जर विल आला असेल, डब्ल्यू आय डबल एल असा आला असेल तर ते काढून टाकायचं, कारण आपल्याला गोइंग टू वापरायचं आहे. आणि अजून एक, जर तुम्हाला गोइंग टू वापरून वाक्य करायचं असेल तर तिसरा नियम असा आहे की गोइंग टू नंतर मुख्य क्रियापदाचे मूळ रूप घ्यावे. मूळ रूपालाच आपण पहिलं रूप असं देखील म्हणतो, किंवा त्यालाच आपण वर्तमान काळी रूप असं देखील म्हणतो. म्हणजे आपण लिहिलेलं आहे, काय केलं आहे, कर्ता लिहिला आहे, कर्त्यानंतर टूबीचं रूप घेतलेलं आहे, त्याच्यानंतर गोइंग टू लिहिलेलं आहे, पण त्या टूच्या नंतर म्हणजेच गोइंग टू मधलं जे टू आहे, टूच्या नंतर येणारं मुख्य क्रियापद जे आहे, ते मुख्य क्रियापद हे नेहमी आणि नेहमी आणि नेहमी वर्तमान काळातच पाहिजे. म्हणजेच त्याच्या त्याला दुसऱ्या भाषेमध्ये असं सांगता येईल की त्याचं पहिलं रूपच पाहिजे, किंवा त्याचं मूळ रूपच पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला हे मी जरा जोर देऊन वाक्य सांगतोय, कारण हे खूपच महत्त्वाचं आहे. आणि मग हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही गोइंग टू वापरून वाक्य अगदी सहज करताल, सहज, त्याला काहीच अडचण येणार नाही. फक्त हे तीन नियम लक्षात ठेवायचे, ठीक आहे. मग आपण काय करूयात, आता आपण गोइंग टू वापरून काही वाक्य बनवूयात, तर मग ते तुम्हाला मला बोर्डवर समजून सांगावे लागतील. चला तर मग फ्रेंड्स, आता आपण गोइंग टू वापरून काही वाक्यरचना बघूयात. नियम मी तुम्हाला अगोदर सांगितलेलेच आहेत की जवळच्या भविष्यकाळामध्ये एखादी क्रिया होणार असेल तर ती व्यक्त करण्यासाठी आपण गोइंग टूचा उपयोग करतो. आणि दुसरं एक असं आहे की बोलणाऱ्याच्या मनातील निश्चय किंवा शक्यता व्यक्त करण्यासाठी गोइंग टूचा उपयोग करतो आपण. तुम्हाला हेही सांगितलं आहे की गोइंग टूचा अर्थ काय होतो, की भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट आपण करणार आहोत किंवा जाणार आहोत, खाणार आहोत, पिणार आहोत, करणार आहे, जाणार आहे, अशा अर्थानं गोइंग टू वापरतात. नियम मी तुम्हाला या अगोदरही सांगितलेले आहेत की कर्त्यानंतर टू बीचे रूप घ्यायला पाहिजे आपण. हा कर्ता कर्त्यानंतर टू बीचं रूप घ्यायचं, म्हणजे ॲम इज आर यापैकीच घ्यायचं, वाज, वेअर, शाल बी, विल बी हे काही घ्यायचं नाही. त्यानंतर वाक्यामध्ये जर विल आलं असेल तर ते काढून टाकायचं, आणि त्यानंतर गोइंग टू नंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. हे गोइंग टू त्यानंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप, हे अतिशय महत्त्वाचे नियम आहेत, म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगतोय. बघूयात आता, पहिलं वाक्य तुमच्या समोर सादर करतो. शी विल राईट अन ॲप्लिकेशन. विल काढून टाकायचं, शी इज गोइंग टू राईट अन ॲप्लिकेशन. विल काढायचं आणि गोइंग टू करायचं. का गोइंग टू करायचं? कारण आपल्याला गोइंग टू वापरायचं. मग इजच का करायचं, ॲम का नाही लिहायचं, किंवा आर का नाही लिहायचं? तर इज हे थर्ड पर्सन सिंग्युलर नंबर आहे, ते आय पण नाही आणि अनेकवचनी पण नाही, एकवचनी आहे, म्हणून एकवचनी आपण घेतलं. शी इज गोइंग टू राईट अन ॲप्लिकेशन. विल काढायचं, इज गोइंग टू लिहिलं आपण, राईटला राईट, बाकी काहीच बदल करायचं नाही. ती एक अर्ज लिहिणार आहे, किंवा याचा अर्थ होतो ती एक अर्ज लिहिल. आणि मग इथं काय होतोय,
ती एक अर्ज लिहिणार आहे, ती अर्ज लिहिल, ती एक अर्ज लिहिणार आहे किंवा लिहिल, हे दोन्हीचा अर्थ एकच आहे बरं का मित्रांनो, वेगळा काहीच नाही आहे. ठीक आहे, फक्त एवढंच लक्षात ठेवा, विल काढायचं आणि इज गोइंग टू असं लिहा. दरवेळेस इजच येईल असं काय नाही, कधी ॲम पण येईल, कधी आर पण येईल. वाक्याचा जो कर्ता आहे त्यानुसार तुम्हाला ॲम, इज, आर कोणतं वापरायचं हे तुम्हाला ठरवावं लागेल. दुसरं वाक्य बघूयात आता. द एक्झामिनेशन बिगिन्स ऑन द नेक्स्ट मंडे. परीक्षा येणाऱ्या सोमवारी होणार आहे. तर आता इथं काय केलं आहे आपण, द एक्झामिनेशन इज गोइंग टू बिगिन ऑन द नेक्स्ट मंडे. आता दिलेल्या वाक्यामध्ये विल नाही, बाकी दुसरं काहीच नाही, डायरेक्ट मुख्य क्रियापद आहे, वर्तमानकाळी वाक्य आहे, म्हणून आपण इज गोइंग लिहिलं आणि टूच्या नंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप लिहिलं. हे 100% प्रत्येक ठिकाणी मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप येणारच आहे, त्याच्यामुळे मी हे वारंवार उच्चार करणार नाही. द एक्झामिनेशन इज गोइंग टू बिगिन ऑन द नेक्स्ट मंडे. मुख्य क्रियापदानंतर इज गोइंग टू लिहिलं आपण, ठीक आहे, कारण विल नाही आणि दुसरं काहीच नाही. तिसरं वाक्य, अमित विल बाय अ मोबाईल फोन. अमित एक मोबाईल विकत घेणार आहे. विल काढायचं, इज गोइंग टू लिहायचं, कारण अमित हे एक वचनी आहे. अमित इज गोइंग टू बाय अ मोबाईल फोन. विल काढायचं, इज गोइंग टू लिहायचं, टूच्या नंतर मुख्य क्रियापदाचं पहिलं रूप आहेच आहे. मित्रांनो, हे इतकं सोपं आहे की आता याच्यापेक्षा सोपं करून काय सांगू तुम्हाला मी, कारण हे खूपच सोपं आहे. नियम मी तुम्हाला दोनदा सांगितलेले आहेत, तीनदा सांगितलेले आहेत, म्हणूनच मी त्या नियमांचा वारंवार उल्लेख सुरुवातीला केलेला आहे. ठीक आहे, माय ग्रॅनी विल मेक अ ब्युटिफुल गार्डन. माझी आजी एक सुंदर बाग तयार करणार आहे. विल काढून टाका, इज गोइंग टू लिहा, कारण ग्रॅनी एक वचनी आहे. माय ग्रॅनी इज गोइंग टू मेक अ ब्युटिफुल गार्डन. इथे माय ग्रॅनीच्या ऐवजी आय जर असतं तर मग इथं आलं असतं ॲम. ठीक आहे, इथे जर अनेक वचनी असतं, दे जर असतं तर इथं आलं असतं आर, इथं यू जर असतं तरी इथं आलं असतं आर. हा बदल तुम्हाला थोडंसं लक्ष ठेवून करावा लागेल. शेवटचं वाक्य, ही विल डिवाइड अस इन टू 5 ग्रुप्स. विल काढून टाका, इज गोइंग टू लिहा, ही इज गोइंग टू डिवाइड अस इन टू 5 ग्रुप्स. अतिशय सोपं आहे, तो आमच्या आम्हाला 5 ग्रुपमध्ये विभागणार आहे, तो आम्हाला 5 ग्रुपमध्ये विभागणार आहे. दोन्हींचा अर्थ एकच आहे, फक्त कन्स्ट्रक्शन बदललंय, वाक्याची रचना बदललेली आहे. ठीक आहे मित्रांनो, हे खूप सोपं आहे, त्यामुळे आता याच्यापेक्षा तुम्हाला सोपं करून सांगण्यामध्ये काही अर्थ नाही, मग ते रिपिटिशन होईल आणि मग ते ऐकायला आणि पाहायला बोर होईल. फ्रेंड्स, याचा उपयोग तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये होतो, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चनमध्ये होतो आणि याचा उपयोग तुम्हाला बोलण्यामध्ये सुद्धा होतो. फ्रेंड्स, आज आपण गोइंग टू याबद्दल अधिक माहिती घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना ही माहिती शेअर करा. मी सांगितलेल्या स्पष्टीकरणाव्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न, शंका, अडीअडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंट करून मला कळवा. अँड ऑफकोर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.